नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपीने न्यायाधीशांना चप्पल फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रांनो, सुरतमधील एका कोर्टाने आरोपीला एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला जन्मपेटीची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकून संतप्त झालेल्या 27 वर्षीय आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून फेकली. मित्रांनो, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सुरत येथील न्यायालयाने 27 वर्षीय व्यक्तीला जन्मपेठेची शिक्षा सुनावली होती. विशेष पोक्सा न्यायाधीश PS काला यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी सुजित साकेत संतप्त झाला आणि त्याने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकली, पण त्याचा नेम चुकला आणि चप्पल दुसरीकडे बॉक्स जवळ पडले. मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आरोपीने 30 एप्रिल रोजी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. पीडित मुलगी एका स्थलांतरित मजुराची मुलगी होती. मुलगी एकटी दिसल्यावर आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून तिची हत्या केली. नंतर आरोपी विरोधात FIR दाखल करण्यात आला. कोर्टाने 26 साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाचा विचार करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.